जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत विविध विभागाच्या समाज कल्याण, महिला बाल कल्याण, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि कृषी विभाग या विभागामार्फत विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिर आणि मेळाव्याचं आयोजन जिल्हा परिषदेने स्वतःच्या शेष फंडामधून केलेलं होतं. पण जसं समाज कल्याणचे रामटेक आणि सावनेर येथील दोन कार्यक्रम पार पडल्यानंतर आम्ही तेथील प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावले तर बाय प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम आम्ही करण्यात आले. पण जे लोकप्रतिनिधी नाही आहे, जे कुठल्याच पदावर नसताना देखील त्यांनी एक तक्रार ग्रामविकास मंत्र्यांना केली आणि ग्रामविकास मंत्र्यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सचिवाचं पत्र न काढता डायरेक्ट विभागीय आयुक्तांना रिमार्क केल्यामुळे आमचे कार्यक्रम शेष फंडाअंतर्गतले कार्यक्रम सगळे थांबवण्यात आले, स्थगिती देण्यात आली. आमच्या स्वतःच्या उत्पन्नातून हे कार्यक्रम घेत असल्यामुळे त्यांचा कुठलाही अधिकार आमच्या स्वनिधीवर नाही आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला स्थगिती हे सरासर चुकीची आहे आणि त्यामुळे आम्ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात त्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे तो अडथळा सुरळीत व्हावा यासाठी जिल्हा परिषद नागपूरच्या वतीने या ठिकाणी आज धरणे एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. या प्रसंगी माझे सन्माननीय नेते सुनीलजी केदार साहेब, माजी मंत्री हे देखील पाठिंबा द्यायला आलेले आहे. माझे जिल्हा परिषद सहकारी उपाध्यक्षा कुंदताई राऊत, माजी अध्यक्षा सोबतच जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारी सोबतच तालुक्यातून सर्व काँग्रेस पक्षाचे नेते, गावकरी मंडळी आणि पंचायत समितीचे सभापती देखील या धरणे आंदोलनाला उपस्थित आहेत.